नमस्कार मित्रांनो, चतुर जीब या मराठी कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मोदक सिरीजच्या 8व्या भागात आज आपण बनवणार आहोत गाजराचे मोदक. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी पॅनमध्ये 3 टेबलस्पून तूप घ्यावे. गरम झाल्यानंतर त्यामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट्स घालून फ्राय करून घ्यावेत. आता यामध्ये 2 वाटी किसलेले गाजर घालून ते 5 मिनिटे मंद आचेवर चांगले परतून घ्यावे. गाजर परतून झाल्यानंतर त्यामध्ये 1/2 वाटी साखर, 3 टेबलस्पून मिल्क पावडर व 1/2 वाटी दूध घालून सर्व साहित्य चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यावे. आता यामध्ये 1 टीस्पून वेलची पावडर व 1/2 टीस्पून जायफळ पावडर घालून पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यावे. उकळी आल्यानंतर मंद आचेवर 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून हे मिश्रण चांगल्या प्रकारे शिजवून घ्यावे. 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता यातील सर्व दूध आटून घट्टसर मिश्रण तयार झाले आहे. हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून थंड होऊन द्यावे. हे मिश्रण फ्रीजमध्ये सेट करून नंतर याचे मोदक बनवले तरी चालतील. हे मिश्रण थंड झाले आहे. आता मोदकाचा साचा आतून तुपाने ग्रीस करून घ्यावा. मोदकाचा साचा बंद करून यामध्ये मोदकाचे सारण भरून मोदक तयार करून घ्यावेत. गाजराचा मोदक तयार आहे. अशाच प्रकारे उरलेले मोदक सुद्धा बनवून घ्यावेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.